छत्रपतींचा विचार म्हणजे बातमी औरंगाबाद मधून मनसेने आंदोलन पुकारलं असलं तरी औरंगाबादेत पूर्णतः शांतता आहे. मशिदी बाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय. मंदिर आणि मशिद परिसरामध्ये हे संवेदनशील भाग आहेत. तर मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा पोलिसांनी केली आहे. औरंगाबादच्या या एकंदरीत शांततेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे. आता मागे हटणार नाही, मशिदी समोर हनुमान चालीसा म्हणणारच, अशा पद्धतीचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आणि औरंगाबादेत सुद्धा याचे पडसाद उमटतील असं वाटत होते. मात्र औरंगाबादमध्ये आज सकाळपासून पूर्णतः शांतता आहे. आज सकाळी पहाटे मशिदींवर अजान झाली, मात्र या अजानचा आवाज नेहमीपेक्षा खूप जास्त कमी होता असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे कुठंतरी या भोंग्यावरनं आता मुस्लिम बांधवांनी सहकार्य करण्याची भूमिका की घेतली की काय असा प्रश्न पडतो, कारण नेहमीपेक्षा आवाज आज खूप जास्त कमी होता. औरंगाबाद शहरात 42 मशिदी आहे आणि त्या 42 मशिदीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पोलिसांनी तैनात केलेला आहे. सकाळपासून आज पोलीस बंदोबस्त असणार अशा पद्धतीचं सांगण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे जिथं मशीद आणि मंदिर जवळजवळ आहे, म्हणजे मी तुम्हाला दृश्यात दाखवतोय, ही एक मशीद आहे औरंगाबादच्या गुलमंडी भागातली, तर माझ्या डाव्या बाजूला एक मंदिर आहे, हनुमान मंदिर. गेल्या वेळेस इथंच मनसेनं हनुमान चालीसा पठण केलं होतं. या दोन्हींच्याही मध्ये इथं आंदोलन होऊ शकतं असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी इथं पोलीस तर नेमलेलेच आहेत, मात्र साध्या कपड्यातलेही पोलीस इथं ठेवले आहेत. मात्र सुदैवानं औरंगाबाद पूर्णतः शांत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सकाळपासून कुठंही आंदोलन केलेलं नाही आहे. पूर्णतः शहरामध्ये शांती आहे. पोलिसांनीही कुठल्याही अफवा पसरवू नका अशा पद्धतीचं सांगितलंय आणि त्यामुळं मनसेच्या इशाऱ्याचे कुठंही पडसाद औरंगाबादेत उमटताना दिसत नाही आहेत. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.